आपण पहा, गेले 7-8 दिवस खरोखर कितीतरी कष्ट माणसावर पडले असतील, पण ते कष्ट पडले ते जाणीव मात्र पुष्कळ माणसावर राहत नाही. कष्ट आपण आपल्या स्वतः साखरसाठी स्वास्थ्यासाठी जे केलं ते कष्टाची जाणीव राहते. जे कष्ट आपण दुसऱ्याकरता करतो आणि त्या दुसऱ्याच्या सहवासामध्ये आपलं प्रेम निर्माण करतो, तिथे कष्टाची जाणीव नाही राहत. आणि कष्ट करणं हेच खरोखर खरं आहे, शंका नाही. पण आपण कष्ट केले नुसती जाऊन करमुक झाली तेवढ्याप्रकारे बरं वाटलं एवढं करत नव्हतं, हे नाहीच खरं. त्याचा हेतू कोणता हे लक्षात ठेवून खरं आपण वागूया. आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं खरं जर काही कर्तव्य असेल, पहिल्यांदा जर खरं असेल मी करावं ऋणी व्हायचं असेल नोकर झालं पाहिजे. मी मनुष्य जन्माला यावं हे भगवंताच्या कृपेशिवाय खरंच साधत नाही कधी. मग त्याला आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो. मग तेव्हा आपल्याला हे जे करता ते खरोखर चांगलं आहे, शंका नाही, बरं का. पण आपण हे जे करतो ना ते अशा रीतीने करावं की ज्यातून भगवंताचं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. हे प्रेम भगवंता निर्माण व्हायला काय करावं लागेल ते तीन गोष्टीपैकी जसे आपण केली आणि तसं होईल खरं. आई सचिन बाई, कोणतीही बाईला मूल व्हावं असं वाटणं हे अत्यंत पवित्र काम आहे, शंका आहे. तो मुलगा व्हावा असं म्हणत असताना मुलगा पुढे मातृपणी माझ्या उपयोग पडेल म्हणून व्हावा असते मनात कधी यायचं नाही कधी. त्याची मला सेवा करता यावी, त्याच्या सगळ्या गोष्टी मला करता याव्या. किती राजाची राणी असू द्या, तिला मूल झाल्यानंतर त्या प्रेमामध्ये ती जर आई सगळ्या गोष्टी ती करील ते तिला करण्यात कौतुक वाटेल, प्रेम वाटेल. म्हणजे तशी बाई मूळ व्हावं या हेतूने मूळ व्हावं अशी प्रार्थना करते. मुलाची सेवा घालावी, आपल्यालाही मुलाची सेवा ही भगवंताची सेवा आहे असं एक प्रकारचं वाटतंय. तर ती सेवा घालावी म्हणून ते करील. म्हणून समजा एखादं जन्मा गावं आणि ते पुस्तक हसले बोलून किंवा कर्मच नाही केली किंवा बोलण्याचं काही अर्थ नाही, पण एवढं भाकरं बोलताना सगळं कौतुक वाटेल. हे जसं खरी आई मुलाच्या सेवेसाठी म्हणून मूल व्हावं असं म्हणेल, खरी पतीवृत्ता राहील पतीच्या सेवेकरताच मी आहे जाणीव ठेवून पण राहील, यावरून तिसरं हवं असं कधी म्हणणारच नाही कधी. कधी हवं असं म्हणणार नाही. माझा पती सेवा हेच माझं श्रेष्ठ आहे, त्या पतीसारखं मला दुसरं जरूरतच नाही. म्हणून पतीवृत्ता राहील जशी राहील तशी उपासकांनी भगवंताकरताच मी आहे जाणीव ठेवून वागणं जरूर आहे. पतीचा बाई जशी नवऱ्यासाठी जगते, आई मुलासाठी जगते, तसं भगवंतानी उपासकांनी भगवंतासाठीच जगलं पाहिजे खास, तर ती उपासना खरोखर खरी होते. यासाठी मिळालं दुसरं काही करावं लागत नाही, काही करावं लागतं असं खरं नाही. पण आमची मनाची प्रवृत्ती अशी पाहिजे की मी जे करी ते भगवंता करता पाहिजे. मला मी जे जे करतो ते जे करीन ते भगवंता करता करीन. उपासना माझी ही आता अर्थच असा की मी भगवंताकरताच करीन, बाकी कशा करता नाही करता येणार. करमणुकी करता नव्हे, आपण सर्व पडले म्हणून करावे असं नव्हे. मी जे करीन ते भगवंताकरता करीन ही भावना ठेवून तुम्ही खरं करणं जरूर आहे. आणि हे बायकांना जितकं सोपं सहज आहे तितकं पुरुषांना तितकं सहज नाही खरं. बायकांना जे खरं त्याने आपल्या कर्तव्य बुद्धीनं जर खरं बागू लावलं ना त्या तिसरं काही करणं जरूर राहणार नाही कधी. त्यांनी एकच ठेवणं जरूर आहे. पतीचा धर्म जर कोणता असेल ते पतीसारखे दैवत आहे अरुण न मानताना त्याच्या त्या घराण्याला सुखदायक कसं करता येईल हे पाहणं जरूर आहे. खरं घराची शोभा वाढवणं खरोखर बायकांचंच काम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ती शोभा वाढत असताना हे देवासाठीच नाही करते, जाणीव ठेवूनच करणं खरोखर जरूर आहे खरं. आणि ही भावना ठेवून आपण करूया. आपला प्रपंच करताना माझी मुलं बाळ आहे ती मोठी हवी, ती शाणी हवी, ती माझ्या उपयोग पडावी, हे केलं की ते आपोआपच येतं. पण त्यासाठी नसून ती भगवंतांनी दिली आहे ती भावना ठेवून त्यांची सेवा करणं हा आपला धर्म पाळला पाहिजे खरा. आम्हाला एखाद्या मुलांचं मात्रपणे विचारलं नाही तर दुःख का वाटतं
पहिल्यांदा आम्ही समजूत करून घेतली आहे ते सुख देईल म्हणून आम्हाला दुःख वाटत. ही जर समजूत पहिल्यांदा नसेल तर दुःखाचं काहीच कारण नव्हतं. मग ही कल्पना ठेवून आपण भागूया. म्हणजे आपण गुरु पौर्णिमेचा आठ दिवस करण्यापेक्षा 12 महिने आपल्याला हे काम करता येईल खरं. जे मी करीन ना ते भगवंता करताच करते भावना ठेवूनच मी काही. हे आपण अशा गोष्टी जे खरंच केल्या ना ते किती गमतीच्या होतील. गोपीनं भगवंताला आपलासा करून घ्यायला हे म्हणून शास्त्र बद्दल शिकलं असं खरंच काही नव्हतं. काही ते मी शिकणारा गोपीने एकच काम केलं. पहिल्यांदा त्याच्या तेजाला भुगून गेल्या पण भुगून गेल्यानंतर त्या इतक्या बावळ राहिल्या की भगवंताचा जैन पडण्याचं वाटायला लागलं त्याला. ही वृत्ती आमची खरंच व्हायला एकच उपाय आहे. मी त्याच्याकरता हे जाणीव ठेवून आपण मागणं जरूर आहे खरं. मीच भगवंताकरता आहे, माझा जन्म झाला तो भगवंताकरताच आहे ही जाणीव ठेवून आपण खरंच करू लागलो ना तर दररोज गुरुपौर्णिमेचा आपण उत्सव व्यवसायाला सोय मिळेल तुम्हाला. आला गेल्याची व्यवस्था ठेवावी, आला गेलेला खरं मान द्यावा, आपलं खर्च कर्तव्यायची कधी आपण विसरू नये. आणि या सगळ्या गोष्टी करताना त्याचं स्मरण मात्र अखंड राखावं. मी सांगेन की आता भगवंताच्या गीतेपासून आज समर्थांच्या दादोसापर्यंत जर एक सूत्र कोणतं असेल ते एकच सूत्र खरोखर सगळ्यात आहे बरोबर. बाकीच्या गोष्टी आधी किती सांगू, त्या पुष्टी करणार सांगितल्या, कोणाची शंका नाहीशा करणार सांगितल्या, पण त्याचं सगळ्याचं सार कार्य तर एकच सांगता येईल की कर्तव्य त्याचं स्मरण हे त्याचं सार आहे. देहानं कर्तव्य आणि मनानं त्याचं स्मरण हे सगळ्या देहाचं सार आहे खरं. आणि ते आपण लक्षात जर ठेवलं ना तर खरोखर पुष्कळ काम आहे. आपल्या कर्तव्याला कधी विसरू नये. ते आमकं हवं जमकं हवं असं म्हणण्यापेक्षा जे येतंय ते भागवत इच्छेने येतं भावना ठेवून आपण भागू. ह्यात बावळेपणा नाही, खोळपणा नाही, याच्यात खरं खरं शौर्य यायची. हे तुम्ही सगळ्यांनी खरं करायची. घरामध्ये कशी गैती असावी, किती शांती असावी, किती प्रेम असावं की एकमेकाला अगदी कोणा जरी पाहिलं ते उतरून पाहावं की स्वर्ग स्वर्ग म्हणतात ते आमच्या घराशिवाय असं कुठेच नाही असं वाटलं पाहिजे खरं. असं खरोखरही आपण वाटणं जरूर आहे खरं. त्याला श्रीमंती खरंच गरज नाही आहे नक्की सांगेन बरं का. श्रीमंतीनी दिशाभूल होईल, त्याने दिशाभूल नाही घ्यायची करून. श्रीमंतीनी खरं दिशाभूल होईल, त्याने सुख मिळतं एकमेकाला कुठली अडचणी त्याने होईल ती श्रीमंती खरी कमा नाही. जे श्रीमंती गरज आहे असे नव्हे, श्रीमंतीने मी सुखी होता कामा नाही. पैसा असला काय नसला काय त्याची वेळी किती नाही, पण मी माझं समाधान होण्यासाठी पैशाची गरज आहे असं म्हणणं माझं खरं नाही खरं. तर तुम्ही एकच करा की भगवंताला स्मरण अखंड राखा, कर्तव्याला खरोखर कधी चुकू नका. आपल्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण राखणं हेच भगवंताची ओळखण होण्यासारखं आहे. भगवंताच्या प्राप्तीला समर्थस्व असं म्हणतात ना, सहज आपण रामराम घेतलं तर सहज स्वभाव भगवंताची प्राप्ती होईल असं म्हणतात. इतकी सहज आणि स्वभाव नाही ऐकायची. म्हणून तुम्ही एकच काम करा, आपलं कर्तव्य करताना कधी विसरू नका. कर्तव्य करताना भगवंताचं स्मरण अखंड राहील असं करा. मुखानं नाम असावं, हातामध्ये प्रपंचाचं काम असावं आणि त्यामुळे ह्या दुईच्या घटनामध्ये भगवंता भगवंताचं प्रेम हृदयात आल्याशिवाय राहणार नाही कधी. आणि ज्याच्या हृदयात भगवंताचं प्रेम आलं त्यालाच जगामध्ये मोठेपण मिळतं आलं ही शंका नाही. तर तुम्ही सर्वांनी खरं असा निश्चय करा. भाषा गोड असावी तरी कडू नसावी भाषा, भाषा अत्यंत गोड असावी त्यातली खरा झालं कसं ते लोण्यासारखी असावी. आपण पाहतो लोण्या डोळ्यामध्ये एखादा कूस बारीक गेला ते कोण चुचतो जातो, पण लोणी जातो तर ते मऊ पडतं. तुझं भाषा लोण्यासारखी मऊ असावी. लोकांना बोलताना शिव्या दिल्या ते ज्या भाषेमध्ये गोडी आहे असं वाटलं पाहिजे खरं. त्या रागवला तरी त्यांना रागवावं पण त्यात गोडी असं वाटलं पाहिजे. अशी ज्या भाषा गोड असावी त्याला भाषा गोड व्हायला आपण निस्वार्थी प्रदर्शन नाही येणार कधी. मग तुम्ही सर्वांनी हे करा. मी पुरुषांमध्ये सांगितलं म्हणून आता बायकांना सांगतोय बरोबर, नाही पुरुष एकदा बायकासाठी असणार आहे. पण खरं असं करा आणि मला भरोसा जास्ती बायकांचा जास्ती आहे ते करतील तर खरं खात्री होतील. अगदी अगदी कसं प्रेम करावं भगवंतावर अगदी तसं आपल्या आई बापावर मुलाबाळावर करतो ना तसं भगवंतावर प्रेम करावं. भगवंतावर करताना हे सगळं भगवंताचं आहे त्याच्या इच्छेने चाललंय ही थोडी मला थोडीशी असं वळण लावावं खरं की ज्यामुळं खरं भगवंताचं प्रेम आपोआप निर्माण होईल. आणि आपण ते केल्यानंतर
मुलाबान तरीच लागेल. आज आता पहा प्रत्येक क्षेत्राला एक एक पाहिजे पुढे पुढे जात चालली. मुलांची आपण पाहतो वडिलांची अवघड आपल्यात नाही, आपल्यात आपल्या मुलात नाही, त्यांची मुलं त्यांच्या पलीकडे जाईल हे अगदी रुंदी होईल. पण ते जर आपण ठेवलं ना ते किती फायदेशीर होईल. म्हणून आपण घरामध्ये वळण असं ठेवावं की जे भगवंताला त्या कधी लक्ष लागेल असं वळण ठेवा. आणि अशा गोड तुम्ही करा बरं का. आणि हेच तुम्ही खरं कराल ना तर घराची शोभा बायका वाढवणाऱ्या हे खरोखर नाव सिद्धाई प्रसिद्ध होईल. मी सांगतो का ना त्या सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने वागा, गोडून राहा, अंदाज भगवंताचं नामस्मरण करा, कर्तव्यात देवाचं स्मरण हे सगळ्या साधनाचं अगदी मुकुट म्हणी म्हणून जाऊन चाला. आणि हे तुम्ही जे कराल ना त्या भगवंत कृपा करील. ते अगदी आज गुरुपौर्णिमा आहे, खरखर बोलावं त्याविषयी मी तुम्हाला सांगतो. या शिवशिवा मार्ग कोणता नाही. आणि असं जो करील ना तो जगात खरं खरं धान्य होईल. बरं बा झाले अजून जेवण व्हायचे का? माझी नाही व्हायची पौर्णिमेची नाही तर अरे बाबा चला या मी खरं सगळ्यात जमला फार बा या नाही खरं चांगलं केलं मला आवडलं बाई असं दुसऱ्यासाठी झाडणं आहे तसा परमार. मी दुसऱ्याकरता आहे असं म्हणणं परमार आणि दुसरा माझ्याकरता आहे म्हणणं प्रपंच. आणि शिकावं आपण सगळ्यांनी हा या आनंदात या. अगदी खात्रीने सांगेल देवाचं स्मरण ठेवून ज्यांनी प्रपंच केला रामायणाच्या कृपेचा प्रपंच उत्तम झाला या शंकाच नाही. आणि सर्वांना लाभेल असं मला खात्रीने वाटतंय. आणि हाच आशीर्वाद घ्या आणि आनंदाने संसार करा. बरोबर या आता या कुशाला या बरं.